अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची बुधवारी जयंती होती. या निमित्तानं चार हुतात्मा चौकातील त्यांच्या पुतळ्यास विविध संस्था संघटनांकडून अभिवादन करण्यात आलं. नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती. समाजातील विविध स्तरातून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आलं. अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जयमल्हारच्या घोषणाही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी दिल्या. दिवसभर अभिवादनासाठी हुतात्मा चौकात गर्दी दिसून आली. सोलापूर जिल्हा महिला क्रिकेट संघात रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या सहा खेळाडूंचा समावेश झाला असून रागिणीच्या खेळाडूंमुळे खऱ्या अर्थानं जिल्हा महिला क्रिकेट संघ आकारास आला आहे. मुलींना सातत्यानं प्रोत्साहन देऊन त्यांच्यात चांगलाच आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. परिणामी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशननं जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी 19 खेळाडूंची निवड केली. यात एकट्या रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या 10 खेळाडूंचा समावेश आहे. कोल्हापूर इथं होणाऱ्या निंबाळकर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या 14 जणांच्या संघात रागिणीच्या 6 खेळाडूंचा सहभाग करण्यात आला आहे. राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारनं इमारत आणि इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 कायदा अमलात आणून 1 मे 2011 रोजी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयानं निर्गमित केलेल्या 26 सप्टेंबर 1996 अधिसूचनेनुसार जमिनीची किंमत वगळून बांधकाम खर्चाच्या 1% दराने उपकर वसूल केला जातो. सध्या मंडळाकडे 6,000 कोटी उपकर जमा आहे. सदर उपकरातून 19 विविध योजनेतून आर्थिक लाभाचे कामगारांना फायदे देण्याची कायदेशीर तरतूद असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कामगार शासकीय योजनेपासून वंचित आहेत, याचा लेबर पार्टीनं निषेध केला आहे. राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार नसेल तर लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिला. यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि 95 MyFM यांच्या संयुक्त विद्यमानं तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तंबाखूमुळे गंभीर आजाराला बळी पडणाऱ्यांची मोठी संख्या समोर येत आहे. विशेष करून तरुणांचा यामध्ये अधिक समावेश आहे. जगभरातच याविषयी चिंता व्यक्त होते. तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्तानं जनजागृती केली जाते. व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देण्याचा प्रयत्न होतोय. तंबाखू विरोधी दिनानिमित्त यशोधरा हॉस्पिटल आणि 95 MyFM वतीनं रॅली काढून जनजागरणपर संदेश देण्यात आला. यशोधरा हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर अस्मिता कोदूर यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. हिप्परगा तलावात कपडे आणि मशीद धुण्याचं प्रमाण वाढल्यानं पाणी प्रदूषित होत आहे. हिप्परगा तलावातून शहरातील गावठाण भागाला पाणीपुरवठा केला जातो. रोज 10 MLD पाण्याचा उपसा हिप्परगा तलावातून केला जातो. ब्रिटिशांनी केलेल्या पाणीपुरवठा योजनेतून हिप्परगा तलावातील पाणी ग्रॅव्हिटीनं भवानीपेठ पाणीगिरणीत येतं. काही दिवसांपूर्वी भवानीपेठ पाणीगिरणीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हिप्परगा तलावातील पाणीच प्रदूषित झाल्यानं भवानीपेठ पाणीगिरणीत दूषित पाणीपुरवठा होत होता. दरम्यान हिप्परगा तलावात कपडे तसंच मशीद धुण्याचं प्रमाण वाढल्यानं पाणी दूषित होत आहे. अनेक जण इथं येऊन बिनधास्तपणे पिण्याच्या पाण्यात कपडे धुतात तसंच मशीद धुण्याचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. याकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तकं पालिका शिक्षण मंडळाच्या वतीनं शाळांना त्याचं वाटप सुरू करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महानगरपालिका शाळांना तसंच अनुदानी शाळेतील इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात. महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळानं 82,700 विद्यार्थ्यांसाठी 4,58,433 पुस्तकांची मागणी केली होती. यापैकी 4,37,735 पुस्तकं आली आहेत. यंदा इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम बदलला असून 7वीचे इंग्रजी विषयाचं पुस्तक अद्याप आलेलं नाही. राज्यस्तरीय टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची संकल्पना 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विशद करण्यासाठी शनिवार 3 जून रोजी 5:30 हुतात्मा स्मृती मंदिर इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभियांत्रिकी शिक्षणात बाटू अंतर्गत राबवले जाणारे विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी बाटू विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास गायकर हे मार्गदर्शन करणार आहेत. 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणातील संधी, वेगवेगळ्या शाखा आणि त्यांना असलेली व्याप्ती आणि त्यातील नोकरीची संधी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक विजय नवले यांना खास आमंत्रित करण्यात आलं आहे, अशी माहिती प्राचार्य G.K. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजापूर रोडवरील अतिक्रमणाविषयी आणि त्यामुळे वाहतुकीला निर्माण झालेल्या समस्येबाबत आवाज उठवताच पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाईची पावलं उचलत इथल्या विक्रेत्यांना अटकलं. माध्यमांनी समस्येची मांडणी केल्यावरच प्रशासनानं कामाला लागायचं असा काहीसा पांडास पडलेला दिसतो. अशाच प्रकारे अतिक्रमण विरोधी पथकानं मंगळवारी विजापूर रोड पदपथावरील अतिक्रमण हटवली. इथले फळ विक्रेते तसंच अन्य व्यावसायिकांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर काही हातगाड्या तसंच टपऱ्याही ताब्यात घेण्यात आल्या. कारवाईमुळे विजापूर रोडवरील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे झाले तसंच इथली वाहतूकही सुरळीत होण्यास मदत झाली. सोलापूर जिल्ह्यातील 84 अर्धवे शिक्षकांचे 10 महिन्यापासून वेतन बंद करण्यात आले. माध्यमिक शिक्षण संचालकांचं वेतन बंद करण्यासंदर्भात कोणतेही आदेश नसताना सोलापूर जिल्ह्यातील वेतन अधीक्षक यांनी या शिक्षकांचं वेतन बंद केलं. गेल्या 15-16 वर्षापासून अर्धवे शिक्षक अध्यापनाचं काम करतात, शासन देखील त्यांचं वेतन देत आहे, परंतु आता सेवक संचाचं कारण देत वेतन पथकानं अचानक वेतन बंद केलं आहे. प्रहारच्या शिष्टमंडळानं शिक्षण आयुक्त यांना 8 मे रोजी भेटून वेतन काढण्याचं निवेदन दिलं. यावर आयुक्तांनी शिक्षण संचालकांना आदेश देऊन निर्णय घेण्याबाबत कळवलंय. यावर संचालकांनी कोणताही निर्णय न घेतल्यानं प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं शनिवार 3 जून रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत सेंट्रल बिल्डिंग पुणे इथं माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर अर्धवेळ शिक्षक बांधव सहकुटुंब लाक्षणिक उपोषण करणार आहेत अशी माहिती सचिन नागटिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिद्धेश्वर तंत्रनिकेतन इथं इनप्लांट ट्रेनिंग निरोप समारंभ पार पडला. विद्यार्थी वर्गाची मोठी उपस्थिती यावेळी दिसून आली. श्री सिद्धेश्वर महिला तंत्रनिकेतन आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमानं इनप्लांट ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमधील भाषा कौशल्य तसंच पाठ्यपुस्तकाबाहेरील भाग घेऊन विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. दरम्यान बुधवारी इनप्लांट ट्रेनिंगचा समारोप पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. संस्थेचे सचिव RS पाटील, प्राचार्य गजानन धरणे, श्रेयस आळंद, नीता आळंगे आदींची यावेळी उपस्थिती होती. उर्दू माध्यमातून अर्धवट शिक्षण सोडलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना खादी माने उर्दू फोरमच्या वतीनं उर्दू माध्यमातून मॅट्रिक पास होण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वय वर्ष 14 पूर्ण केलेले आणि ज्यांना उर्दू वाचता लिहिता येतं अशा मुलंमुलींना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग नवी दिल्लीच्या योजनेच्या माध्यमातून 10वीच्या परीक्षेत बसवून त्यांना 10वी पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती विकार अहमद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. कामगार नेते विष्णू कारंबोरी यांनी चक्क वयाच्या 60व्या वर्षी 12वी परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचं बंधन नसते त्यांनी दाखवून दिल्या. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कामगार नेते विष्णू कारंबोरी यांनी 8वीनंतर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून ते बाहेर पडले. सुमारे 35 वर्षाच्या कालखंडानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कलाशाखेची पदवी त्यांनी मिळवली. 2012 साली वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाची परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेतही त्यांनी घवघवीत यश मिळवलं. पुढे त्यांनी कायद्याची पदवी घेण्याची तयारी सुरू केली. मात्र लॉ प्रवेशासाठी 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा पास होण्याची अट होती. यासाठी त्यांनी व्यस्त कामातून वेळ काढून 10वीची परीक्षा दिली. यानंतर रामकृष्ण पंत बेत रात्र कनिष्ठ महाविद्यालयात 12वीसाठी प्रवेश घेतला होता. कामगार नेते विष्णू कारंपुरी हे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उभे होते. निवडणुकीत त्यांना अपयश आलं, मात्र त्यानंतर झालेल्या 12वी परीक्षेत ते यशस्वी ठरले. कारंपुरी यांनी 58% गुण मिळवत 12वीची परीक्षा ते उत्तीर्ण झालेत. बाळे परिसरातील नागरिकांना वीज वितरणासंबंधी येत असलेल्या गैरसोयीच्या निषेधार्थ बहुजन समाज पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. हद्दवड भागातील बाळे परिसराचा विद्युत पुरवठा हा ग्रामीण कार्यालयाशी जोडलेला आहे, त्यामुळे बाळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हा परिसर सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असतानाही ग्रामीण भागाप्रमाणे सातत्यानं विद्युत पुरवठा खंडित होतो. मेंटेनन्ससाठीही अत्यंत कमी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. वीज बिल आकारणी शहरी पद्धतीने करण्यात येते, परंतु विद्युत पुरवठा मात्र ग्रामीण पद्धतीने केला जातो. या समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीनं जुनी मिल कंपाऊंडमधील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडणार असून सोलापूरातून 15 ते 20 हजार शिवभक्त सोहळ्यासाठी रवाना होणार आहेत. प्राध्यापक महादेव तळेकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. युवराज संभाजी छत्रपती महाराज हे यावेळी मार्गदर्शन करणार असून सोहळ्यासाठी सोलापूरातून 15 ते 20 हजार शिवभक्त रवाना होणार असल्याचं प्राध्यापक महादेव तळेकर यांनी सांगितलं. राजमाता अहिल्यादेवी जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं 7 रस्ता इथं उत्साहात मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशकर, RTI आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरबदे, संस्थापक सिद्धराम चोपडे, अध्यक्ष रसूल पठाण, कार्याध्यक्ष पंकज ढसाळ, उपाध्यक्ष विनायक यादव, हरुण पटेल आदींची यावेळी उपस्थिती होती.
भटके विमुक्त आणि ओबीसी विभागाला स्वतंत्र खाते निर्माण करून देण्यात आहे, मात्र त्याला प्लॅनिंगचं बजेट आणि स्वतंत्र स्टाफ अजूनही मिळालेलं नाही। याबद्दल भटके विमुक्त जाती जमाती समन्वय समितीने आपली नाराजी व्यक्त केली। गोपीनाथ मुंडे यांनी 1999 मध्ये भटके विमुक्तांना आणि ओबीसींना स्वतंत्र खाते निर्माण करून दिलं होतं, त्याच्यावर मंत्र्यांची देखील नेमणूक करण्यात आली होती, मात्र त्यावेळेसही सामाजिक न्याय विभागानं भटके विमुक्त आणि ओबीसींना प्लॅनिंग बजेट आणि स्टाफ मिळू दिलेलं नाहीये। मुख्यमंत्री तसंच भटक्या विमुक्त व ओबीसी खात्याच्या मंत्र्यांनी स्वतंत्र खातं निर्माण करण्याचं जाहीर केलंय, मात्र आज 3 महिने झाले तरी सर्व कारभार आणि स्टाफ अजूनही या विभागाला प्लॅनिंग बजेट स्वतंत्र देण्यात आलेलं नाहीये। आजही सामाजिक न्याय विभागाकडून त्यांना बजेट मिळवावं लागत आहे आणि एकही स्कीम स्वतंत्र सुरू झालेली नाही, याकडे कुणाचंही लक्ष नाही असं म्हणणं भटके विमुक्त जाती जमाती समन्वय समितीने मांडलंय। यात सुधारणा करून स्वतंत्र कारभार, स्वतंत्र प्लॅनिंग बजेट, स्वतंत्र स्कीम आणि स्वतंत्र स्टाफ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मोकळ्या जागेत म्हशी उभारून रस्ता अडवण्याचे प्रकार वाढीस लागले असून नागरिक याविषयी संताप व्यक्त करत आहेत। कुमार चौकात भर रस्त्यात गोठा उभारल्याचं प्रकरण इन सोलापूर न्यूजनं लावून धरताच शहरात अन्य ठिकाणी असे उद्योग चालल्याचं समोर येत आहे। नागरिक याविषयी आपला संताप व्यक्त करत आहेत। भवानीपेठ मड्डी वस्ती इथंही अतिक्रमण झालंय। माजी नगरसेवक स्वर्गीय रामभाऊ गुत्तरगे यांच्या ऑफिसजवळ मोकळा प्लॉटमध्ये बिनधास्तपणे म्हशी उभ्या केल्या जातात। रस्त्यावरही त्या बांधून ठेवल्या जात असल्यानं इथून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो। शिवाय स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला असून कायमची दलदल आणि घाणीमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत।